मिरजेत तब्बल 23 तास पावसाची संततधार चालू. हवामान खात्याने यंदा मान्सून 10 ते 15 दिवस अगोदर दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. याचा परिणाम जिल्ह्यात काही प्रमाणात दिसत होता. मागील 4 दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडत होत्या. हवामान खात्याने या आठवड्यात 4-5 दिवस पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आज जिल्ह्यात आणि मिरज तालुक्यात दिवसभर वातावरण ढगाळ होते, पण उष्मा होता. सायंकाळी 5-6 वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज शहरात ढगांची दाटी होऊन विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. काल 5 वाजता पावसाला सुरुवात झाली. आजही संततधार पाऊस कोसळत असल्याने पुराची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसेच स्टेशन चौक, स्टँड चौक, मिरज मार्केट, तांदूळ मार्केट यांसह अन्य ठिकाणी पाणी साचले. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.